हमारी यूनियन, हमारी यूनियन। आज आपण हा मोर्चा केंद्रीय कामगार संघटनांच्या निर्णयानुसार देशभरच्या कार्यक्रमानुसार या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नगरीमध्ये आपण या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आपली मागणी ही आहे की केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं जे काही धोरण राबवलेलं आहे कामगार विरोधी धोरण ते रद्द झालं पाहिजे। ही प्रमुख मागणी आपली या ठिकाणी आहे। दुसरी मागणी आहे अंगणवाडी कर्मचारी असतील, आशा वर्कर असेल, गटप्रवर्तक ताई असेल, शालेय पोषण कामगार असेल किंवा आरोग्य परिचर असेल या सर्व योजना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा याच्या निमित्तानं सुद्धा मागणी आहे। आज आपण पाहतोय की गेले 2 महिने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन नाही, त्याचबरोबर आर्थिक परिचर भगिनी आहेत 4 महिने मानधन नाही, मिळतं त्यांना फक्त 3000 रुपये, ते सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना काम करून सुद्धा त्या ठिकाणी दिलं जात नाही, ही व्यथा आहे। आज उपाशी तापाशी आपण काम करतोय, खेड्यापाड्यामध्ये काम करतोय, तळागाळामध्ये काम करतोय, असं असताना जर महिन्याला काम केल्यानंतर जर मानधन मिळत असेल तर या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदची दारं ठोठावल्याशिवाय आपण या ठिकाणी गप्प बसणार नाही, आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहे। आणि म्हणून राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांना आपलं म्हणणं आहे जे काय मानधन आम्हाला देता ते मानधन 5 तारखेला कमीत कमी मिळालं पाहिजे, ही आपली मागणी आहे। इतर राज्यामध्ये पाहतोय आपण, केरळ असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, अनेक राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 10,000 ते 19,000 पर्यंत मानधन दिलं जातं। आशा वर्कर्स भगिनी असतील त्यांना सुद्धा जवळजवळ 2,500 ते 10,000 पर्यंत इतर राज्य सरकारप्रमाणे त्या ठिकाणी मानधन दिलं जातं। आपल्याला म्हणणं आहे, आपलं म्हणणं हे आहे की इतर राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा या ठिकाणी आपल्याला इतर तुलनेप्रमाणे आपल्याला मानधन दिलं पाहिजे, ही सुद्धा आपली प्रमुख मागणी आहे। आम्हाला वेतनवाढ भेटली पाहिजे, मुलांना चांगल्या प्रतीचा आहार भेटला पाहिजे आणि सरकारी कर्मचारींना दर्जा मिळाला पाहिजे। मुलांना 2 महिने मानधन नाही, 2 महिने मानधन मिळालेलं नाही तरी आम्हाला ते रेग्युलरचे मानधन मिळत राहावे आणि भाऊबीज अजून मिळालेलं नाही आहे, ते डे भेटत नाही आहे आणि आम्हाला ज्या सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना पण अजून पेन्शनचं काही योजना भेटलेली नाही, तरी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करावे। आम्हाला म्हणजे NCD सर्वे, प्रधानमंत्री मातृवंदन योजना आणि शारदाग्राम योजना ह्या योजनेचे BF कुठल्याही प्रकारे नाही आहे आणि ही कामं सगळ्या BF फुकट करतात आहे, त्या बदल्यात कुठल्याही प्रकारचं मानधन मिळत नाही आहे BF, केवळ आशाला पैसे मिळावेत म्हणून गटप्रवर्तक हे काम करते, तसेच जी हां फुकटमध्ये राबून घेतलं जात आहे गटप्रवर्तकांना। आता जे काही 2000 मानधन वाढलं आशांचं, त्यावेळेला आशांची फाईल मंजूर झाली पण आपल्या ज्या गटप्रवर्तक ज्या ताई आहेत त्यांचा कुठेही उल्लेख नाही आहे, त्यांची फाईल मागे ठेवण्यात आलेली आहे तर ती मंजूर करून घेण्यात यावी। आणि हा केवळ ज्या आशांचं सुपरविजन करतात त्या गटप्रवर्तकांवर अन्याय झालेला आहे। हा एका ठिकाणी असं सांगतायत की तुम्ही फक्त लाभार्थीला आमच्यापर्यंत पोहोचवा, एका ठिकाणी आशाला सांगतायत की नाही तुम्ही लाभार्थी डिटेक्ट पण करायचा, त्यांना सेवा पण तुम्हीच द्यायची, सर्व माहिती तुम्हीच भरायची आणि ते फक्त सिस्टरांना तुम्ही सांगायचं, सिस्टर ऑनलाईन भरतील, हे आमची आशांची पिळवणूक आहे। शारदाग्राममध्ये सुद्धा आम्हाला जून महिन्यापासून आम्हाला द्यायला सांगितले पण अजून एकही त्याचा उपाय मिळालेला नाही आहे। शारदाग्राममध्ये आमच्याकडनं काम करून घेतलं जाते पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अजून मानधन मिळालेलं नाही आहे। आम्ही अर्धा वेळ परिचारिका काम करतोय तर आम्हाला फुल टाईम करून घेण्यात यावे आणि आमचा फरक काढलेला नाही, आम्हाला मानधन पण एवढं मिळत नाही आणि आम्हाला फुल टाईम करून घ्यावे त्यांनी, आमची लय विनंती आहे। आणि आम्हाला 4-4 महिने पगार मिळत नाही, आम्ही काय करायचं,
आम्हाला पैसे नाही मिळाले, आम्हाला तसं राबवण्यात पण येतं, पण आमची काहीच दखल घेतली जात नाही. ही तर आम्ही 3-3 वेळा मोर्चे आणले तरी आमची काही दखल घेतली जात नाही. तर आम्हाला फुल टाईम म्हणून करावं त्यांना, अर्ध वेळ परिचारिकांना. आमचे मानधन कायम मिळत नाहीये, ते कायम कायम राहावे आणि कायम दर महिन्याला व्हावं आणि आम्हाला नियमित करून घ्यावी, ही अशी आमची आट आहे. आणि 6-6 महिने आमच्या स्वतःच्या खात्यात यावं, दर महिन्याला यावं. आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड और लातूर. ऐतिहासिक प्रेरणादायी स्थळे पाहण्यासाठी इच्छुक आहात? हो. चला तर मग मैत्री इंटरेस्ट पॅसेज घेऊन आलेत आपल्यासाठी प्रेरणा दर्शन. ओ चला तर आपणही जाणून घेऊया इतिहास प्रेरणा दर्शन सोबत. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.